दोन मिनिट हा, मी रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. ओके, काल जे आपण शिकलो त्याच्यामध्ये तुम्हाला कठीण काय वाटलं का, काय समजलं नाही असं आहे का, किंवा असाइनमेंट मधलं काय जमलं नाही असं आहे का? सर नाही सर. हा सर, हा बोल ना. हा सर, आज होमवर्क टाकलेला ना तुम्ही, हा त्याच्यात ते क्लॉक होत, त्याच्यात 12 वाजलेले ना. ओके, म्हणजे आपण काय देणार सांगा, दोन मिनिटं मी काढतो ते काट दोन्ही हँड्स ते 12 वरच येणार, कुठे येणार तो कळत नव्हता. आपण काय द्यायचं ते कुठलाच येणार नाही लिहायचा, ऑप्टोस पण नाही लिहायचा, झिरो अँगल लिहायचा, झिरो अँगल लिहायचा. ओके, दुसरा कुठला प्रॉब्लेम होता आणि कुठला समजला, आणि कुठला समजला नव्हता, कुठला आणि कुठला? 12:30 म्हणजे काय ना, समजा 180 पेक्षा जास्त येणार ना, ऑप्टोज येणार, तो ऑप्टोज येणार ना 12:30 म्हणजे काय ना, मी काढू का काय समजलं, दुर्वा दुर्वा ना दुर्वा ओके, तरी पण काढूया आपल्याला 12:30 म्हणजे काय सांगा, इथे काय नाही ना 12:30 म्हणजे मिनिट काटाय तो इथे येणार असता, आणि हा काय म्हणजे ऑप्टस ऑप्टस अँगल असणार, कुठं असणार ऑप्टस, आवाज नाही मला जांभेकर, आवाज मला क्लिअर नाही येत आहे, दोन मिनिट मिळू बाकीच्या. सर 12:30 आपण 12:30 तर स्ट्रेट अँगल असायला पाहिजे ना. कसा स्ट्रेट अँगल, हे ओव्हर ओव्हर हँड आहे ना, तो 12 आणि 1 च्या मध्ये असणार की रे, पुढे जाणार ना 12:30 म्हणजे 12 वर थांबणार का तो, नाही जांभेकर बरोबर ना. आणि कोणाला काही डाऊट होता, आपल्याला काय डाऊट होत का? टेन काढूया आपण, जे इथे 12 झाला इथे 9 असतो बरोबर आहे, इथे आपला 10 असणार आहे म्हणजे ओव्हर हँड इथे असणार, आणि 10:10 म्हणजे फिनिश करायला कुठे नसला, 2 वर असणार आहे इथे 10 अवर आणि 10 मिनिट म्हणजे असणार आहे, एक तास काढ म्हणजे ओव्हरा, आपला कुठला अँगल असणार सांगा, कुठला अँगल ना 90 पेक्षा, ते कसं फाईंड करायचं पण बघा, प्रत्येक दोन मधला ना 30 अँगल असतो, 1-2 म्हणजे 30 झाला, याच्यातला 30 झाला, याच्यातला 30 झाला, एक टोटली आला 90 झाला, 90 पुढे म्हणजे हा कुठला असायला सांगा, कुठला झाला म्हणजे ऑप्टूस झाला पाहिजे, समजलं काय, हॅलो कोणी विचारलेला डाऊट समजला सर, ऑप्टूस ऑप्टूस असणार, कारण काय लक्षात घ्या, दोन नंबर असताना त्याच्यामधला काय असतो, 30 असतो तिथे बघा, हा 30 आला हा 30 आला हा 30 आला, 90 झाला आणि त्याच्या पुढे आहे ना जरा, म्हणून काय म्हणतात 90 जास्त होणार, तो होणार ऑप्टूस होणार, समजलं सगळ्यांना, आणि कुठलं समजलं होतं सांगा मला, याच्यात कुठलं समजलं नव्हतं, आणि बोला ते मग मी पुढचं करणार आहे, समजलं समजलं. ओके चाल, मग काय करतो पुढे चालू करतो. ओके सर, जे तुम्ही डेमो देत होते त्याच्यात तुम्ही सर्कलचं सगळं शिकवलं होतं ना,
ते मी त्या दिवशी माझ्याकडे खरं तर मी दुसरी होतो म्हणून मी नोट डाऊन नाही केले. तुझा आवाज ना जरा ब्रेक होतोय, ब्रेक होतोय, नाही ऐकताय. माझा होतोय तुमचा ब्रेक होतोय माझ्याकडे. हॅलो, माझा क्लिअर होतोय आवाज? हा मग तुमचा माझ्याकडे ब्रेक होतो आवाज. हा आवाज येतोय, आता येतोय, बोल आता. सर डेमोल तुम्ही सर्कल बद्दल शिकवलं होता ते खर तर मी दुसरीकडे होते म्हणून मी नोट डाऊन नाही करू शकते. ओके पाठवतो, मी पाठवतो त्याच्या नोट्स पाठवतो. ओके सो सर हा जो चॅप्टर हा अँगल आणि साइड हा चॅप्टर लिहून घेईन लिहू शकते. सो मी ते लिहून घेईन. नाही तुझा काय होतोय आवाज मला क्लिअर नाही येत आहे, ब्रेक होतोय. नंतर बोल, थोड्या वेळाने बोल, तुझं क्लिअर झालं की मला सांग. ओके आवाज क्लिअर यायला लागला की बोल. तुझा ब्रेक होतोय, काय म्हणते होत नाहीये. ओके मला एक सांगा, एक चार्ट मध्ये काढा सगळ्यांनी हा चॅप्टर. आणि जर मी जे काय काल शिकवलं ते समजलं असेल तर प्रत्येकाने यस यस चार्ट मध्ये लिहा. बघा बोलू नका कारण थोडी आवाज मला येत नाहीये. यस यस लिहा, पटकन चॅट बॉक्स मध्ये लिहा. सगळ्यांनी लिहा, ज्यांना समजलं त्यांनी नोंद लिहा, नोंद लिहा. सगळ्यांनी पटकन मी यश सांगतो पण तुम्ही यश देऊ नका. तुम्हाला समजलं नसेल तर नो लिहा. ओके लिहिलं सगळ्यांनी. ओके यशला समजलं ना, यश प्रभू शाला आहे. समजलं ना? ओके चला ताज आपण नवीन करणार आहोत. ओके ओके मी तुम्हाला त्याच्यावर काल काहीतरी सांगितलेलं सगळ्यांनी केलं असेल तर ग्रुप प्रत्येकाने पाठवायचं. मी काय सांगितलेलं, एक्ट अँगल, ऑप्टूस अँगल, राईट अँगल तुमच्या घरामध्ये होतात ते फाइंड आउट करून सांगितले. त्याच्यामध्ये आता आपण वेळ घालूया नको, प्रत्येकाने किमान पाच पाच काय करायचे आज तो ग्रुपवर पाठवायचे. ओके मला एक सांगा काय म्हणतात, काय म्हणता सर? लाईन लाईन याला काय म्हणता, याला काय म्हणतात सांगा परत दोन मिनिट ना. याला काय म्हणता? लाईनच म्हणतात. ओके 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 लाईनच म्हणतात. ओके लाईनच म्हणतात त्याला. आता मला सांगा या दोन्ही लाईन दोन्ही बाजूला वाढवल्या आवाज. अरे माझा आवाज सगळ्यांनाच ब्रेक होतोय का? बरोबर येतोय? बरोबर येतोय ना. अरे हा ज्यांच्याकडे प्रॉब्लेम असेल ना त्यांना मिळणार एकमेकांना. हा कधी मिळू शकत नाही कारण काय कारण या दोघांमधलं डिस्टन्स आहे ना. हे जे डिस्टन्स आहे बघा, हे जर आपण मोजलं ना तर सगळीकडे सेम आहे. दोन लाईन मधलं डिस्टन्स जे आहे ते काय सगळीकडे सेम आहे. जेव्हा दोन लाईन मधलं डिस्टन्स सेम असतं ना तेव्हा आपण त्या काय म्हणतो कोणाला माहित आहे? पॅरलर लाईन म्हणतात. काय म्हणतात सांगा? पॅरलर लाईन म्हणतात. किंवा मराठी मध्ये त्याला काय म्हणतात सांगा? समांतर रेषा म्हणतात. काय म्हणतात? समांतर रेषा. पॅरलर लाईन आपण हा दोन मिनिट ना दोन मिनिट पॅरलर लाईन जर आपण दोन्ही बाजूला वाढवल्या ना तर एकमेकांना कुठेच मिळत नाही. त्याला आपण म्हणतो सांगा पॅरलर लाईन. ओके आता मी काय काढतो? दोन लाईन काढतो बघा. मग सारख्या दोन लाईन काढल्या मी, काढल्या नाही दोन मिनिट. आणि दुसरी एक लाईन काढली समजा. दिसतात लाईन दोघा सगळ्यांना? हो सर. आता मला सांगा ह्या दोन्ही वाढवल्या तर कुठेतरी भेटतील का? हो सर भेटतील. कारण ही थोडीशी खालची बघा तिरकी काढलेली.
हा तिरकी लाईन आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणणार आपण इंटरसेक्टिंग लाईन, इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे एकमेकांना मिळणारा लाईन, हे समांतर रेषा नाही आहे, त्याला काय म्हणतो सांगा इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो किंवा समांतर रेषा नाही म्हणतो त्याला. क्लिअर सगळ्यांना समजलं? तुम्ही मला एक सांगा तुमच्या घरा हा घरामध्ये पॅरलल लाईन असलेलं एका काय उदाहरण सांगता मला, समांतर रेषा असलेलं उदाहरण सांगता. हा समोरासमोरच्या एज बरोबर, समोर समोरच्या एज आणि समोरच्या 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 लागोपाठच्या नाही समोरच्या समोरच्या ओके. आणि दोन भिंती असतात बघा आपल्या समोरच्या समोरच्या, त्या पण पॅरलल असतात बरोबर आहे ना, त्या जर वाढवून काय ते बेड काय ते बेड 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 ओके. रेल्वे लाईन रे रेल्वे लाईन हो सर, पण तुम्ही तर आता विचारलं की घरामध्ये ओके ओके हा समज म्हणजे तुम्हाला पॅरलल लाईन म्हणजे काय ते समजलं हो सर. आपल्या पंख्याचे पंख्याचे जे पंखे असतात ना ते पॅरलल असतात का एकमेकांना, पंख्याचे पंख पॅरलल असतात हा सर नसतात, पंखे असतात ना असे असतात पंखा इंटरसेक्टिंग असतात. क्लिअर समजलं सगळ्यांना? पंख्याचे पंख्याच्या पंख्याचे जे फॅनचे जे पंखे असतात ना, फॅनचे पंखे पंखेचे पंखे नाही सॉरी फॅनचे जे पंखे असतात ना ते काय असतात सांगा, पॅरलल नसतात. आता मी तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवतो, समजा मी एखादं इथे कॅरेक्टर काढलं तसंच काढतो मी दोन म्हणजे ना मी काय करतो एखादं कॅरेक्टर काढतो याला कुठलं कॅरेक्टर म्हणतात रे त्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स आहेत का नाही सर? नाही सर. हा आहे की रे ई आणि ई पॅरलर आहे ना, ई आणि ई पॅरलर आहे ना, पॅरलल लाईन्स आहे ना त्याच्यामध्ये. आता मला समजा ओके ओके आता मला सांगा याच्यामध्ये हे कुठलं कॅरेक्टर आहे सर? इंटरसेक्टिंग व्ही व्ही आहे, व्ही मध्ये पॅरलल लाईन आहे का? नाही नाही इंटरसेक्टिंग आहे ओके. आणि कुठल्या कॅरेक्टर मध्ये पॅरलल लाईन असतात रे सर? एफ एफ मध्ये असतात ओके. आणि हा बोल सर माझं नेटवर्क गेलेलं म्हणून मला परत शिकवा, मग असं काय मिळालं नाही ओके. हे तो याला तो होती नाही सर हा पॅरलल लाईन ला होतो तो ओके. साहिल ओके ओके साहिल जरा हे कर गे म्यूट करके रे साहिल, नाहीतर एकोच येतो बघ. सगळ्यांनी म्यूट व्हा म्यूट व्हा म्यूट व्हा ओके. मी परत एकदा सांगतो बघा तिच्यासाठी, जेव्हा आपण काय करतो सांगा दोन मिनिट हा इथे मी काय काढतो एक लाईन काढतो ओके आणि दुसरी लाईन काढली, तर ह्या आपण किती वाढवल्या ना दुर्वा, तर काय होणार नाही सांग, एकमेकांना टच नाही होणार, इंटरसेक्ट नाही होणार त्या. आणि अशा लाईनला आपण काय म्हणतो सांग, पॅरलर लाईन म्हणतो किंवा त्याला समांतर रेषा म्हणतो. त्याला काय म्हणतो? समांतर रेषा म्हणतो. आता समांतर रेषेची उदाहरणं कुठली आहेत? रेल्वे रूल वगैरे समांतर असतात, पॅरलर असतात. किंवा आपलं टेबल घेतलं तर समोरच्या समोरच्या बाजू पॅरलर असतात, एकमेका समोरच्या बाजू असतात ना त्या समोरच्या. हा बोल हा बोल. इथे पाऊस आहे ना त्यामुळे नेटवर्क कट होत आहे, ते काय कळतच नाही. ओके मग तू काय कर व्हिडिओ बघ की नंतर व्हिडिओ बघ समजतं ते समजून घे आता, नाहीतर मग नेक्स्ट लेक्चरला मला विचार, नेक्स्ट लेक्चरला मला विचार, आपण त्याला काय करू शकत नाही ओके. चालेल ओके चालेल सर. हा बोल. चॅप्टरचं नाव काय सांगितलं? काय ते चॅप्टरचं नाव?
चॅप्टरचं नाव आपण पॅरलर लाईन्स बघतो. काय बघतोय? पॅरलर लाईन्स. ओके, पॅरलर लाईन्स. ओके, आणि त्याच्या पुढे आपण बघणार आहोत परपेंडिक्युलर लाईन. हे समजलं सगळ्यांना? बाकीच्याला समजलं सगळ्यांना? हे पॅरलर लाईन समजल्या? ओके, मला सांगा आणि एखादं कॅरेक्टर सांगा ज्याच्यामध्ये पॅरलर लाईन्स असतात. कुठे असतात? इंग्लिश मधलं एखादं कॅरेक्टर आणि सांगा बघूया ज्याच्यामध्ये पॅरलर लाईन्स असतात. कुठला? एफ झालं की मगाशी? एफ झालं ना मगाशी बहुते. आणि आणि कुठला? ई झाले ना. ई झालं की रे मगाशी? ई झालं ना. एच एच बरोबर. एच एच मध्ये सुद्धा पॅरलर लाईन असतात बघा. या समोरच्या समोरच्या लाईन काय सांगा? पॅरलर आहे. आणि एखादं कॅरेक्टर? एम मध्ये पण पॅरलर लाईन आहेत बघा. या समोरच्या समोरच्या एम पण आहे. एम आय मध्ये सुद्धा आहे. आय मध्ये आपण काय करतो? कॅपिटल आहे. हा कॅपिटल आय मध्ये त्या समोर वरच्या आणि यू मध्ये पूर्ण असं असतं, पण ते आपण काढतो ना. जर असं काढलं तर होणार. यू मध्ये ऍक्च्युली असं असतं ना, ते असं असतं. त्यामुळे एक्झॅक्ट पॅरलर नाही नसतात, पण आपण म्हणू शकतो पॅरलर. या इथपर्यंत पॅरलर आहे. आणि कुठला? कुठलं? मध्ये पण असतं. बरोबर आहे. झेड आपण असं काढतो ना. झाली. ओके. आणि वाय मध्ये असणार? वाय मध्ये कसं असणार? कुठे पॅरलर लाईन आहे? आहे का? हा डब्ल्यू मध्ये सुद्धा आपण असू शकते. असू शकते सांगा. ई आणि ई आणि ई असू शकते. आणि ई आणि कुठला? डी मध्ये नसणार. आपण राऊंड काढतो ना डी. बी मध्ये आणि काढली तर ती बरोबर आहे. अशी काढली तर आपण काय म्हणणार? व्ही व्ही मध्ये कुठे असतं? चार्ट मध्ये पाठवा. बोलू नका. चार्ट मध्ये पाठवा. महिंद्र साहिल चार्ट मध्ये व्ही नसते. हा व्ही मध्ये पॅरलल लाईन नसतात. लक्षात आहे? तुम्ही काय करायचं बघा होमवर्क तुमचा. टी मध्ये सुद्धा पॅरलर लाईन नसते. टी कोणीतरी पाठवले बघा. टी मध्ये नसते पॅरलर लाईन. कोण आहे त्याच्यामध्ये? ओके, एक तरी उद्या काय करणार ग्रुपवर पाठवणार आहे. ज्याच्या ज्याच्यामध्ये पॅरलर लाईन आहेत ना ते पाठवणार आहे. कोण पाठवणार? नाव सांगा मला. कोण पाठवणार उद्या? सगळी कॅरेक्टर त्याच्यामध्ये पॅरलर लाईन्स आहेत. आणि बाकीचे विद्यार्थी काय करणार सांगा? चेक करणार त्यांनी पाठवलेला आन्सर बरोबर आहे की नाही. चेक कर. कोण? नाव काय सांग? कोण? नाव सांगा. कोण नाव सांगा? पटकन सांगा नाव. ओके, साहिलला पाठवू दे. ओके, नेक्स्ट टाइम दुसऱ्याला देतो. हा, आता आपण दुसऱ्या लाईन्स बघूया. जेव्हा समजा मी दोन लाईन काढल्या अशा. ओके, आणि अनेक लाईन काढली. मी काय केलं? दोन लाईन काढल्या बघा. ही एक लाईन आणि ही एक लाईन. ओके, तर दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट होताना काय होतं सांगा? इथे काय होतं सांगा? 90 डिग्रीचा अँगल होतो. ओके, पाहिजेला आपण मोजले. काल आपण मोजलेलं बघा. का कुठे आहे माझं ऍप्लिकेशन? ओके, कंपास. इथे जर तुम्ही बघितलं, सॉरी कंपास चेंज कसा आला माझा. सॉरी, दोन मिनिट, दुसरं घेतो मी. मी दुसरं घेतलं चुकून. कंपास पाहिजे. प्रोटेक्टर पाहिजे मला. प्रोटेक्टर पाहिजे होता, घेतला. इथे बघ अँगल किती होत आहे. 90 होतो. दिसतोय तुम्हाला 90? जरा 90 होतो तेव्हा आपल्याला काय म्हणणार सांगा? कुठल्या लाईन्स म्हणणार? सर, राईट अँगल म्हणत नाही. राईट अँगल म्हणत नाही. त्याला काय म्हणतो सांगा?
परपेंडिक्युलर लाइन्स किंवा मराठीमध्ये त्याला लंब लंब रेषा म्हणतात. काय म्हणतात? लंब रेषा. म्हणजे काय झालं सांगा, जेव्हा दोन लाईन आपल्याला इंटरसेक्ट होतात आणि 90 degrees हे होतो अँगल होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणणार सांगा, काय म्हणणार परत एकदा सांगा मला सगळ्यांनी, परपेंडिक्युलर लाईन्स म्हणणार. ओके, तुमच्या घरामध्ये बघा दोन भिंती असतात ना, त्याच्यामध्ये ते काय होतात इंटरसेक्ट होतात एकमेकांना भिंती, फक्त आपण काय म्हणणार आहे परपेंडिक्युलर लाईन्स म्हणणार. काय म्हणणार? परपेंडिक्युलर लाईन्स. ओके, तीन मी मला तीन लागतात, मी मोबाईलवरनं बोलतोय, कॉम्प्युटरवर लिहितोय आणि प्रेझेंट करतोय, त्यामुळे तीन तीन दिसतंय दिसतंय, पण दिसतंय तुला स्क्रीन दिसतंय. ओके चालेल, तर जनरेट झालं बघा हे समजलं परपेंडिक्युलर. आता मला सांगा कुठल्या सेक्टर मध्ये परपेंडिक्युलर लाईन असतात रे? हा कुठल्या कॅरेक्टर मध्ये, इंग्लिश कॅरेक्टर मध्ये परपेंडिक्युलर लाईन्स असतात? कुठे असणार? ए मध्ये असं असणार, एल मध्ये असणार, एल मध्ये असणार, एल मध्ये असणार. दुसरं कॅरेक्टर कुठलं सांगा? टी मध्ये असणार, टी मध्ये असणार. आणि कुठलं कॅरेक्टर? टू मध्ये पण असणार का? नाही, ई मध्ये पण असणार. ही परपेंडिक्युलर झाली ना, ही परपेंडिक्युलर झाली ना. एम मध्ये नसणार, एम मध्ये नसणार, एम मध्ये असू शकतं, एफ. ओके, आता हे काय कोणी करायचं सांगा, हे कोणी पाठवायचं? मगाशी सांगितलं साहिलने काय पाठवणार, पॅरलर लाईन्स कुठल्या कुठल्या कॅरेक्टर मध्ये असतात आणि परपेंडिक्युलर आहे तो पाठवणार. कोण पाठवणार आहे? विवेक पाठवणार. आणि त्यांनी जर पाठवलं नाही तर त्याला आपण फाईन करूया काहीतरी. लक्षात आहे? काय करायला सांगूया? फाईन 100 वेळा त्याने लिहून काढायचं. काय लिहून काढायचं? मॅस इज व्हेरी 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 इजी सब्जेक्ट. चालेल ना? अरे हा, साहिलने सगळी कॅरेक्टर पाठवायची ज्याच्यामध्ये पॅरलल लाईन आहेत, आणि वेळीने काय करायचं आहे, परपेंडिक्युलर असलेली सगळी कॅरेक्टर पाठवायची. हा, काय म्हणतो? काय आवाज नाही तुझा क्लिअर? काय म्हणतो? कधीपर्यंत सगळी ए टू झेड पर्यंत जी कॅरेक्टर आहे ना, उद्या 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 3 पर्यंत. ओके, हा तुम्हाला जमणार नसेल, तुम्हाला जमणार नसेल, दोन मिनिट तुम्हाला जमणार नसेल तर आज सांगा, दुसऱ्याला सांगा. ओके, जमेल ना? साहिल आणि वेश. ओके, आता आपण तिसरं बघूया. चला, हे समजलं सगळ्यांना, पॅरलर, इंटरसेक्टिंग आणि परपेंडिक्युलर लाईन्स. ओके, आता आपण काय करणार, 2 मिनिट आता आपण काय करणार होतो, ट्रायंगल परत एकदा काढणार आहे. मी ट्रायंगल काढतो बघा, ह्याच्यामध्ये आपण काल बघितलेलं किती अँगल्स आहेत, याच्यामध्ये अँगल्स किती आहेत? 3 आहेत, 1, 2. ओके, आणि ह्या ज्या, ह्याला आपण साईड्स म्हणतो. काय म्हणतो सांगा? साईड्स म्हणतो. किती साईड्स आहेत त्याच्यामध्ये? 3. बाजू, त्याला मराठीमध्ये बाजू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? साईड म्हणतात. आणि याला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. किंवा मराठीमध्ये किती काय म्हणतो त्याला? कोन म्हणतो. ओके, तिसरी गोष्ट, हा जो असतो ना त्याला काय म्हणतो सांगा? व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणतो त्याला. काय म्हणतो सांगा? काय म्हणतो त्याला? हा जो दोन बाजू आपल्या एकत्र मिळतात बघा, त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टेक्स म्हणतो. व्हर्टेक्स किंवा मराठीमध्ये त्याला आपण शिरो बिंदू म्हणतो. काय म्हणतो? शिरो बिंदू. क्लिअर? हा, आता मला सांगा साईड्स किती असतात त्याच्यामध्ये? अँगल मध्ये? हा, 3 असतात. अँगल किती असतात? 3 असतात. आणि व्हर्टेसिस किती असतात?
सगळ्यांना समजलं ओके ओके. आता मी दुसरं काहीतरी काढतो, त्याला काय म्हणतात ते तुम्ही सांगायचं. दोन मिनिट माझं पूर्ण व्हायला द्या आधी, तोपर्यंत म्यूट व्हायचं. त्याला काय म्हणतात? रेक्टॅंगल. त्याच्यामध्ये हा अँगल किती असतो माहिती आहे कोणाला? हे अँगल किती असतात माहित आहे सगळ्यांना? हा जर बघितला तर काय असतो सांगा? राईट अँगल असतो. काय असतो? 90 degrees असतो. किती असतो? 90 degrees. हा 90, हा 90, हा 90, म्हणजे चारही अँगल याच्यामध्ये किती असतात? काय असतं सांगा? 90 degrees असतात. आता मला सांगा नंबर, टोटल नंबर ऑफ अँगल्स किती असतात याच्यामध्ये रेक्टॅंगल मध्ये? हा रेक्टॅंगल मध्ये दोन मिनिट. मराठीमध्ये त्याला आपण आयत म्हणतो. आयत, सॉरी आयत लिहिलं मी, आयत म्हणतो. त्याला काय म्हणतो? काय ते काय म्हणतो? अरे महिंद्रा सुद्धा आवाज येतो पाठीमागन. हा त्याला आपण आयत म्हणतो किंवा रेक्टॅंगल म्हणतो. किती अँगल्स असतात रे त्याच्यात? किती असतात? चार असतात. त्याच्यामध्ये साइड्स किती असतात? कोण किती असतात? चार असतात. बाजू किती असतात? चार. ओके. आणि व्हर्टेसिस किंवा त्याला आपण काय म्हणतो सांगा? व्हर्टेसिस किंवा शिरोबिंदू म्हणतो. किती असतात? चार असतात. बघा, हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला आणि हा एक झाला. दुसरं एक कायम लक्षात ठेवायचं, ह्या समोरच्या बाजू असतात ना त्या पॅरलर असतात, समांतर असतात. कुठल्या सांगा? ए बी आणि डी सी काय असणार आहे? पॅरलर्स असतात. त्या पॅरलर लाईन्स असतात त्या. समजलं? आणि कुठली पॅरलर लाईन आहे रे याच्यामध्ये सर? हा ए बी डी सी झाला. आणि कुठले आहे? ए डी आणि बी सी हे पण काय असणार? पॅरलर असणार. ही आणि ही पण काय असतात? पॅरलर असतात. लक्षात येते ना? म्हणजे याच्यामध्ये किती असतात सांगा? दोन. ए बी आणि डी सी हे पॅरलर आहेत आणि बी सी आणि ए बी ए डी हे काय झाले? त्यामध्ये पॅरलर आहे. आणि याच्यामध्ये आणि काय असतं बघा मी सांगतो. ह्या दोन्ही बाजू ना समोरच्या बाजू इक्वल असतात. ह्या दोन्ही बाजू काय असतात? इक्वल असतात. म्हणजे काय असतं सांगा? ए बी जर 5 असेल तर डी सी सी डी किती असणार सांगा? ही जर 5 असेल तर ही किती असणार आहे? 5 असणार. 5. तसंच बी सी आणि ए डी इक्वल असतात. ओके, आता मी काय करतो, आपण एक नवीन फाईल घेऊया इथे. ओके, मी तुम्हाला सांगितलं, एक मी काहीतरी काढलं इथे बघा. तुम्ही पण काढा, जमलं तर माझ्याबरोबर काढा तुम्ही. त्याला नाव दिलं मी एक्स वाय झेड आणि डब्ल्यू दिलं. आणि इथे मी काय दाखवतो? 90 degrees आहे. आता मी कोण, मी ज्याला क्वेश्चन विचारणार ना त्यानेच उत्तर द्यायचं आहे. ओके, तर मी काय सांगितलंय बघा, सगळ्यांनी म्यूट व्हायचं, लक्षात आहे? मी कोणाला तरी क्वेश्चन विचारणार त्यानेच मला उत्तर द्यायचं आहे. ओके, तर समजा आपण इथे लिहिलं, हे झेड आहे. हा हे झेड आहे. इथे 4 लिहिलं मी, म्हणजे वाय झेड ची लेंथ 4 सेंटीमीटर आहे. तर मला यश सांगणार एक्स एक्स डब्ल्यू ची लेंथ किती असणार रे यश? असणार. कशाला? कशाला? सेम. हा, कारण समोर समोरच्या बाजू, हा समोरच्या बाजू काय असतात? सेम असतात. लक्षात आहे? आता मला कोण सांगणार आन्सर? दुसरी प्रभू सांगणार. कोण सांगणार? भूमिका प्रभू सांगणार मला. ओके, ही जर 7 सेंटीमीटर असेल तर ही किती असणार ग सर? 7 असणार, कारण समोरच्या बाजू काय असतात? इक्वल असतात. आता मला कोण सांगणार आन्सर? सिरंग काय ते अनुज सांगणार मला. एक्स वाय ही लाईन येणार आहे
लाइन म्हणजे काय सांगती, लाइन सेगमेंट आहे, त्याला कुठली पॅरलल लाइन आहे रे अनुज? अनुज सांगणार कुठली पॅरलल लाइन आहे एक्स वाय ला, कुठली पॅरलल लाइन आहे? डब्ल्यू झेड. हा डब्ल्यू झेड. डब्ल्यू झेड जनरली पॅरलल दाखवताना ना अशा दोन लाईन मारतात, उभ्या लाईन मारायच्या, म्हणजे त्याला आपण पॅरलल चिन्ह म्हणतो डब्ल्यू झेड. ओके, आता मला कोण आन्सर सांगणार? साहिल सांगणार आहे. ओके, तर एक्स डब्ल्यू ला राहणार आहे पॅरलल लाईन कुठली आहे? एक्स डब्ल्यू ला पॅरलल लाईन कुठली आहे? साहिल, साहिल आवाज येतो? हो सर. हा, एक्स डब्ल्यू ला पॅरलल लाईन कुठली आहे? एक्स डब्ल्यू ला पॅरलल लाईन. हा, आणि डब्ल्यू ला पॅरलल लाईन वाय आणि झेड आहे. वाय आणि झेड म्हणायचं नाही, वाय झेड म्हणायचं. काय म्हणायचं? वाय झेड. क्लिअर समजलं? आता मला दुसरा कोण सांगणार? हा, दुसरा कोण सांगणार? आता कोण राहिलं आपलं? तन्वी सांगणार मला. ओके तन्वी, एक्स एक्स डब्ल्यू ला परपेंडिक्युलर लाईन कुठली आहे ग? एक्स डब्ल्यू ला परपेंडिक्युलर लाईन कुठली आहे सर? एक्स वाय आणि एक्स वाय आणि डब्ल्यू झेड. बरोबर, परपेंडिक्युलर लिहिताना असं लिहायचं बघा, हे चिन्ह वापरायचं उलट टी. हा, दोन परपेंडिक्युलर लाईन आहे बघा, एक्स डब्ल्यू ला एक्स वाय पर परपेंडिक्युलर आहे आणि एच डब्ल्यू ला कुठल्या आहे सांगा? डब्ल्यू झेड पर परपेंडिक्युलर लाईन आहे. ओके, आता मला काय सांगणार कोण दुसरा सांगणार आहे? दोन मिनिट मी नाव सांगतो कोणाचं ते. कोणी सांगू दे? साहिलने सांगितलंय बहुतेक ना. ओके, हा देवेंद्र प्रभू म्हणजे कोण आलाय? देवेंद्र प्रभू म्हणजे हा झाला ना, यश झाला ना. ओके, अमरदीप सांगणार अमरदीप मला. अमरदीप म्हणजे श्रावणी, सॉरी श्रावणी, श्रावणी सांगणार मला की एक्स वाय ला परपेंडिक्युलर लाईन कुठली आहे श्रावणी? डब्ल्यू झेड. एक्स वाय ला डब्ल्यू झेड परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे लंब, ती पॅरलल लाईन झाली ना. मी ते काय लिहिलं? एक्स वाय ला परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल व्हायला पाहिजे, कोण व्हायला पाहिजे. कुठली आहे सा? ही एक्स वाय आहे, त्याला परपेंडिक्युलर ही असणार ना, इथे 90 डिग्री अँगल होतो, म्हणजे कुठला असणार सा? एक्स डब्ल्यू पण आहे आणि एक्स वाय ला परपेंडिक्युलर वाय झेड पण आहे. समजलं तुला श्रावणी? समजलं नक्की? ओके, आता मला कोण सांगणार कुठले अँगल 90 डिग्री आहेत ते कोण सांगणार? कोण राहिले आपली? दुर्वा सांगूया. हा, काय सांगू? अँगल कुठला 90 डिग्री, काटकोण कुठला आहे, राईट अँगल कुठला आहे अँगल त्याच्यातले? मी सांगू? हा, तिच्याकडे प्रश्न कळला नाही. 90 डिग्री अँगल कुठे आहे, कोण कुठला आहे, 90 डिग्री अँगल कुठे आहे याच्यामध्ये? 90 डिग्री आहे का याच्यामध्ये? तिच्याकडे बहुतेक नेटचा प्रॉब्लेम आहे, आपण तिच्याकडे नंतर. नेटचा प्रॉब्लेम आहे मला, तोपर्यंत मी दुसऱ्याला विचारतो. चल अनुराग, अनुराग अनुराग बंद, अनुराग महिंद्रे, अँगल कुठला 90 डिग्री आहे? नाईन्टी डिग्री कुठला आहे? एक्स आहे. आणि कुठला आहे? डब्ल्यू पण आहे, झेड आणि वाय, सगळे 90 डिग्री आहे. कारण लक्षात ठेवायचं रेक्टॅंगल मध्ये सगळे अँगल काय असतात? 90 डिग्री असतात. ओके ओके, आता मला कोण राहिलं सांगायचं? अजून सगळ्यांनी सांगितले आन्सर सांगितले. ओके, आता मी परत कोणाकडे साहिलकडे येतो. मला व्हर्टेक्स कुठे आहे? व्हर्टेक्स सर एक्स वाय आणि डब्ल्यू झेड. एक्स वाय नाही म्हणायचं, एक्स म्हणायचं, हा पॉइंट असतो.
विचारलं तुला काय विचारलं एक्स व्हर्टेक्स आहे दुसरा कुठला व्हर्टेक्स आहे डब्ल्यू हा डब्ल्यू वाय आणि व्हर्टायसिस झाले म्हणजे त्याचं सिंग्युलर प्युरर वगैरे असतं त्याला आपण काय म्हणतो व्हर्टायसिस म्हणतो लक्षात आहे म्हणजे शिरोबिंदू म्हणतो क्लिअर समजलं सगळ्यांना हे क्लिअर समजलं हो सर म्हणजे आपण व्हर्टेक्स प्लुरल व्हर्टायसिस हा व्हर्टायसिस बरोबर सिंग्युलर म्हणजे काय आलं सांगा व्हर्टेक्स झालं आणि व्हर्टायसिस म्हणजे काय आलं सांगा प्लुरल झालं इथे स्पेलिंग काय येतो बघ व्हर्टायसिस शिरोबिंदू लक्षात आहे आणि प्लुरल सिंग्युलर काय आलं व्हर्टेक्स ओके क्लिअर समजलं सगळ्यांना समजलं आपण आणि चला प्रत्येक जण काय करणार आहे आपल्या वहीमध्ये लिहिणार आहे लक्षात आहे आणि मी कुणालाही सांगणार त्याने प्रेझेंट करायचं आहे वहीचं झालं मी तुला दोन तीन मिनिटं पाहिजे तेवढी देतो मिनिटं झालं की काय करायचं प्रेझेंट करायचं आहे एका कुणाला तरी मी सांगणार आहे तुम्ही काढायला चालू लिहिलं नाही आता मी पाठवणार आहे सगळं परत एकदा बघा इथे ए डी सी डी ओके पहिलं मला काय लिहायचं व्हर्टायसिस लिहायचं सगळे हा किंवा त्याला मराठीमध्ये काय लिहितो शिरोबिंदू लिहितो हे सगळे अँगल काय सांग 90 डिग्री आहे का पहिले काय लिहायचं शिरोबिंदू सगळे लिहायचे ओके दुसरं काय लिहायचं सांगा पॅरलल लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत किंवा त्याला आपण समांतर रेषा लिहायच्या ओके तिसरी गोष्ट काय लिहायची परपेंडिक्युलर लाईन लाईन्स म्हणजे त्याला आपण लंब रेषा हा आणि चौथी गोष्ट काय लिहायची सांगा परपेंडिक्युलर लाईन झाली अँगल्स 90 डिग्री अँगल्स किंवा 90 डिग्रीचा कोन 90 अंशाचा कोन हे लिहून काढायचं प्रत्येकाने लिहून काढायचं किती मिनिटं पाहिजे तुम्हाला पाच मिनिटं आधी कोणाचं झालं तर सांगा मला सर माझं सांगणार मी कोणाला ते मी सांगणार आहे तुम्ही सांगू नका मी सांगतो सर त्यामुळे प्रत्येकाने रेडी राहायचंय ओके बोल मी ना ते एक्सप्लेन करतात ते म्हणजे मला कळलं आणि त्याची स्क्रीन चालू होती सो मी लिहून घेतलंय मी व्हर्टेक्स साइड अँगल पॅरलल लाईन्स एका साइडला 5 मीटर असेल तर त्याच्या अपोजिट साइडला 10 मीटर म्हणजे अंतर आहे ते आवाज ब्रेक होतोय ब्रेक होते आवाज पहिलं मला सगळं क्लिअर काय झालं त्याच्यानंतर मी पॅरलल लाईन्स किती आहेत ते लिहिलं त्याच्यानंतर म्हणजे जर आधीचाच डायग्राम फॉलो ए बी जर 5 सेंटीमीटर असेल तर सी डी काय आहे आणि ते दोन्ही आउट साईड आहेत तर त्याचं पण 5 सेंटीमीटर आणि पुट लिहिलं बिकॉज द अपोजिट साईड आर इक्वल बरोबर आहे तर पॅरलल लाईन ए बी आणि ए सी पॅरल लाईन्स कोणते आहे काय करू दे माझे तन्वी सगळ्यांना करू दे जरा थांब हा तू आन्सर सांगू नको आता कारण सगळ्यांना करू दे ओके तन्वी ओके हा आणि तिने सांगितलं तसं पण घेऊया समजा मी ए बी दिलं ना 8 सेंटीमीटर दिलं तर सी डी किती असणार आणि समजा मी ए डी जर समजा तुम्हाला 3 सेंटीमीटर दिलं तर बी सी किती असणार आहे हे पण काढायचं आहे पहिल्यांदा काय लिहायचं शिरोबिंदू व्हर्टायसिस ओके
दुसऱ्या पॅरलल लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत ते लिहायच्या आहेत, म्हणजे समांतर रेषा कुठल्या आहेत. तिसरं काय लिहायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन्स कुठल्या आहेत ते लिहायच्या आहेत, त्याला लंब रेषा म्हणतो आपण. आणि त्याच्यातले 90 डिग्री अँगल्स कुठले कुठले आहेत हे लिहायचे आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. बघा, रेक्टॅंगल किंवा त्याला आयत म्हणतो, ह्याच्यामध्ये काय असतं सांगा, समोरच्या बाजू काय असतात, इक्वल असतात. समोरासमोरच्या बाजू काय असतात, इक्वल असतात. हॅलो सर. हा बोल. कोणाचा आवाज ऐकून होता येत आता? नाही, सगळेजण कामात आहेत की रे, बिझी आहेत सगळे. तू बिझी नाही आहे सर? मी पण आहे, पण मला वाटलं असं कोणी नाही बोलत येत. नाही नाही, सगळे बिझी आहेत. काढू दे सगळ्यांना, 2-3 मिनिटं देऊया आपण त्यांना. ओके, एकदा पुन्हा क्वेश्चन सांगा ना. याच्यावर स्क्रीन दिसते माझे, स्क्रीन माझी दिसते. हॅलो. हा, त्याच्यामध्ये मी काय लिहिलंय सा, मला शिरोबिंदू काढायचे. व्हर्टायसिस कुठले कुठले आहेत ते लिहायचे आहे. त्याच्यातल्या पॅरलल लाईन्स कुठल्या आहेत ते लिहायचे. समांतर रेषा कुठल्या आहेत ते लिहायचे आहेत. परपेंडिक्युलर लाईन्स कुठल्या आहेत ते लिहायचे आहेत. 90 डिग्री अँगल्स म्हणजे 90 अंश कोण कुठले आहेत ते लिहायचे आहेत. आणि शेवटी काय लिहायचंय, सीडीची व्हॅल्यू काढायची. आणि बीसी मी काढले बघ, तसं मगाशी तसंच हे करायचंय. हे मी आपण काढलेलं बघ, मगाशी मगाशी एक सोडवलेलं बघ आपण, तसंच काढायचंय सगळं. ओके, अनुज समजलं? अनुज सर, मला परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय ते कळलं नाही. ओके, मी सांगतो ना, मी सांगतो. बाकीच्यानी ज्यांना समजलं नाही ना, त्यांनी इथे लक्ष द्या. बाकीच्यानी आपलं काम चालू ठेवा. ओके, इथे बघ, कोण, दुर्वा, दुर्वा, इथे मी दोन लाईन काढलेल्या आहेत. दोन लाईन काढलेल्या आहेत बघ. इथे दोन लाईन मधला जेव्हा अँगल, जेव्हा कोण 90 डिग्रीचा असतो ना, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो सा, परपेंडिक्युलर लाईन म्हणतो. लाईन आता ह्याच्यामध्ये बघ, ई कॅरेक्टर आहे ना, ई कॅरेक्टर मधली ही लाईन आणि ही लाईन, इथे किती अँगल होणार सा, 90 डिग्री होणार. किंवा टी मध्ये बघ, टी मध्ये बघ, इथे 90 डिग्रीचा अँगल होतो. त्यामुळे ह्या दोन लाईन्स काय सांग, परपेंडिक्युलर आहे, जसं आपण म्हणू शकतो. क्लिअर दुर्वा? हो सर, हो सर. ओके. आणि सर, ते तुम्ही आता जे प्रश्न दिलेला ना, त्याच्यात परपेंडिक्युलर लाईन्सचं कसं लिहायचंय? मी कसं लिहिले नाही, ते काय लिहिले बघ. मी ते एक्स डब्ल्यूला परपेंडिक्युलर कुठले आहे, वाय झेड आहे. एक्स डब्ल्यू ला परपेंडिक्युलर कुठल्या वाय झेड आहे. मग मी ते लिहिले बघ, एक्स डब्ल्यू ला परपेंडिक्युलर कुठल्या वाय झेड लिहिलं. परपेंडिक्युलर चिन्ह असं काढतात. हे तुम्हाला सध्या नाही आहे परपेंडिक्युलर चिन्ह काढायचं, पण तुम्हाला समजत असेल ना, तर आपण इथे क्लिअर करूया. परपेंडिक्युलर असं लिहितात चिन्ह, आणि पॅरलल लिहिताना असं लिहायचं. बघा, दोन व्हर्टिकल लाईन्स लिहायच्या, आणि परपेंडिक्युलर लिहिताना उलटा टी करायचा, त्याला परपेंडिक्युलर चिन्ह म्हणतात. ओके, तुम्हाला 5वी मध्ये नाही आहे, तरी पण समजून घ्या. ओके. हा सर.
झालं सगळ्यांचं? हो सर झालं. मी कोणाला तरी एकाला प्रेझेंट प्रेझेंट करायला सगळ्यांना येत. त्यांनी काय प्रेझेंट, त्यांनी प्रेझेंट काय करायचं? आपण जे लिहिलेलं आहे तो फोटो दाखवायचा. दाखवायला जमेल तुम्हाला? कोणाला सांगूया आपण? कोणाला सांगूया? साहिललाच सांगूया. चला साहिलने करू दे, साहिलला करू दे. साहिल करू शकतो तो एक्झॅक्टली काय? साहिल तिला करू दे, नाहीतर ती रेडी आहे, तिला करू दे. तू दुसऱ्या वेळी कर. ओके सर. तन्वी कर. सर तुम्ही स्टॉप करू शकाल नाही? तू डायरेक्ट केलं की माझं स्टॉप होणार, काय प्रॉब्लेम नाही ना. ओके तू स्टार्ट केलं की माझं स्टॉप होणार. मी तरी पण स्टॉप करतो. चल पहिली दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही जे सोडवताना ते तुम्हाला दुसऱ्याला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. लक्षात आहे? आपल्याला आपण काय देणार आहे, प्रत्येकाला चान्स देणार आहे. प्रत्येकाने एक्सप्लेन तुम्हाला करता यायला पाहिजे. तुम्हाला नॉलेज आहे पण तुम्हाला ते एक्सप्लेन करता येत नसेल तर काही फायदा नाही त्याचा. ओके चालेल. जरा हे करू, मॅक्झिमाइज करता येईल का? हो सर करते. होईल मॅक्झिमाइज? दिसतंय रे सगळ्यांना? सर आता नाही दिसत आहे, एकदम शॉर्ट दिसतंय. ते काय करता येईल का आपल्याला याच्यामध्ये मॅक्झिमाइज साठी? ओके नाहीतर माझ्याच कडे बघा तुम्ही, इथे बहुतेक नाही मॅक्झिमाइज करताय ना. ती मला सांगेल नाही दिसत आहे, एकदम शॉर्ट दिसतंय ते. आपण काय करूया, मी प्रेझेंट करतो, मला तू सांग. ओके कुठलं कुठलं आहे ते, आणि मग फोटो काढ आणि मग तू याच्यावर पाठव, ग्रुपवर पाठवतो. ओके सर. सर आता नको, असू दे. पहिली गोष्ट व्हर्टायसिस कुठले कुठले आहेत सांग मला. सर ए बी सी डी सगळे व्हर्टायसिस आहेत. ओके सगळ्यांनी बघा तुमचे बरोबर आहेत का नाही ते तुम्ही चेक करा बघा इथे. नंतर पॅरलल लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत? सर ए बी आणि डी सी. ए बी असं म्हणायचं इथे बघ, असं म्हणायचं ए बी पॅरलल टू डी सी म्हणायचं. हे पॅरलल चिन्ह झालं, लक्षात येणार. आणि सांगा, आणि सांग. आणि ए डी पॅरलल टू बी सी. ए डी सॉरी हा ए डी पॅरलल टू बी सी. बी सी परपेंडिक्युलर नाही ना, आपण नंतर काढूया, तिथे जागा मला कमी पडणार आहे. इथे या बाजू लागल्या मला. अँगल कुठले कुठले 90 degree असणार असा? सर ए बी सी असं लिहायचं बघ, इथे असं लिहायचं. अँगल ए, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी. ओके अँगलचं चिन्ह हे आहे, अँगल साठी हे चिन्ह वापरायचं बघा, सिम्बॉल हे वापरायचं. क्लिअर? हे बघा नंतर मला सांग सी डी ची व्हॅल्यू किती असणार. सीडीची व्हॅल्यू 8 centimeter. ओके आणि बीसीची 3 centimeter. ओके आता आपण परपेंडिक्युलर, मी इथे लिहितो बघा, परपेंडिक्युलरचा आन्सर आहे ना ते इथे लिहितो. ओके ती सांगणार मला, सांग. ए बी परपेंडिक्युलर टू एडी. ए बी परपेंडिक्युलर टू एडी. इथे बघा उलट काय वापरायचं सांगा, उलट चिन्ह टी चिन्ह वापरायचं. आणि सांग परत ए बी. आणि मग ए बी परपेंडिक्युलर टू बी सी. बी सी इथे बघा परत एकदा बघा, ए बी ही लाईन झाली आणि ए डी म्हणजे ही झाली बघा. इथे 90 degree होतो म्हणजे दोन्ही काय सांगा परपेंडिक्युलर आहे. आणि आणि डी सी परपेंडिक्युलर टू डी सी परपेंडिक्युलर टू डी सी डी ए डी ए डी ए पण होणार, ते पण होणार. ए डी किंवा डी ए केलं तरी चालेल. ओके म्हणजे आपल्याला काय करायचंय सांगा, सगळं लिहिता यायला पाहिजे बघा. हे तुम्ही स्कॉलरशिपला नसतं एवढं चिन्ह वगैरे काय स्कॉलरशिपला नसतं, पण तुम्हाला माहीत असेल तर बरंच आहे ते. ओके माहीत असेल तर पुढे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार. क्लिअर समजलं सगळ्यांना? समजलं? ओके
तुम्हाला असले उदाहरण काय करतो होमवर्क पाठवतो आपल्याकडे हे टॅल वगैरे थांबूया आपण उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला उद्या असणार लेक्चर तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार स्क्वेअर वगैरे बनणार म्हणजे चौरस वगैरे बनणार तर एवढं आता आपण हे संपूया आणि दुसरं घेऊया त्याच्यानंतर घेऊया दुसरं घेऊया तिथे काय हा काल बोल काय म्हणतो मी तुम्हाला याच्यावर पाठवले की रे मंडे नंतर ट्यूजडे आणि फ्रायडे ट्यूजडे नाही सॉरी मंडे थर्सडे आणि फ्रायडे तीन दिवस असणार आहे मंडे थर्सडे आणि फ्रायडे आणि तुमचा टाइम असणार तो 8 वाजता असणार आहे फक्त आज मी ऍडजस्ट केलाय चालेल ना रात्री 8 वाजता चालेल ना सगळ्यांना चालेल हा तो तुमचा फिक्शन असणार आहे फक्त आज मी ऍडजस्ट कशाला केला माझा एक 8 वाजता एक अगोदर ठरवलेला लेक्चर होता ऍडजस्ट केला आज आता रेग्युलरचा क्लास काय असणार आहे समजा मंडे थर्सडे आणि फ्रायडे फ्रायडेला काय घेणार इंटेलिजन्स वर घेणार आहे पुढच्या फ्रायडेला आता नाही आता आपण मॅथ्स घेतलं पण पुढच्या फ्रायडेला आपण काय करणार इंटेलिजन्स वर घेणार आहे म्हणजे बुद्धिमत्ता घेणार आणि 2 दिवस काय करणार मॅथ्सचा करणार आहे ओके तर मी काय करतो बघायचं सगळ्यांचं झालं ओके आता नेक्स्ट ओके तू पाठव ग्रुपवर पाठव मग काय ओके 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 आता आपण पुढचं बघूया बघा इथे बघा हे इंटेलिजन्सचा क्वेश्चन ते खसते बघा इथे नंबर दिले 2 1 3 इथे बघायचं 2 1 3 कसं ते बघायचं इथे बघा 2 आहे 1 आहे 3 आहे कुठे दिले बघा 2 4 3 कुठे दिसतात तुम्हाला तसेच याच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला कुठे दिसत का 2 3 सारखे बघायला का 2 1 3 आणि पुढे 4 3 लिहिलं सांगितलंय काय सांगा 1 7 14 कुठे दिसतात तुम्हाला या बाजूला असतात पुढे काय पाहिजे 6 13 4 त्यासाठी तुम्हाला वेगळे करावं लागेल आपल्याला दुसरे काम ते आहे की मॅडम म्हणून ते सायन्स सगळं बघतात काय दे ना मी तुमचं सगळं स्कॉलरशिप करणार आहे त्यानंतर बोलायचं हा स्कॉलरशिप मध्ये सायन्स कुठं असतं लँग्वेज लँग्वेज काय रे इंटेलिजन्स लँग्वेज आणि मॅथ्स ओके तर सगळ्यांना म्यूट हो म्यूट जरा वेद म्यूट वेद ओके तर समजलं सगळ्यांना कसं काढलं ते बघा 2 1 3 बघा 2 1 3 आहे ते 4 3 आहे मग इथे 1 7 14 असेल तर आन्सर काय असायला पाहिजे 6 13 काय यायला पाहिजे हे आन्सर त्याचं आहे दुसरं सगळं काटा घेऊया चार्ट मध्ये दाखवू घ्यायला सगळ्यांनी ऑफ व्ह्यू मध्ये दुसरं का त्याचा आन्सर आहे एकदम सिम्पल त्याच्या काय नाही तुम्ही काढू शकाल वाटत कारण सगळे तुम्ही विचारा हे चार्ट मध्ये पाठवा तन्वी चार्ट मध्ये पाठव म्यूट चार्ट मध्ये आन्सर पाठवा
हाँ ओके ओके बघते काने पाठवलं तुम्ही पाठवा तुमचा तुम्ही पाठवा ओके आपण सगळ्यांनी मिळून घ्या इथे दोन मिनिट आपण असं आहे बघा 5 8 9 ओके 5 8 9 7 11 7 14 12 आपलं कुठलं आहे 2 8 9 आपल्याला काय नाही बघा या तुम्हाला सोडून द्यावं लागेल फाय घ्यावं लागेल कुठून घ्यावं लागेल बहुतेक सगळ्यांनी बहुतेक बरोबर पाठवली समजली सगळ्यांना सिक्वेन्स टाईप आहे सिक्वेन्स म्हणजे आपल्याला पहिल्या याच्यामध्ये कसं दिलंय तशाच प्रकारे दुसऱ्यामध्ये करा आता दुसरं का बघूया मी रब करतो काढलं तरी चालेल मी जसं काढलं तसं तुम्ही काढलं तरी चालेल बघा तर मला आन्सर मिळालो झालं सगळ्यांना त्याला प्रॅक्टिस पाहिजे हा जमलं नाही म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे मी दाखवणार केलं मी दाखवणार चला मी ट्राय करू आता मी बघतो ओके मी बघतो दोन मिनिट सगळ्यांना दिसत नाही दिसते की नाही सगळ्या नाही दिसत दिसते आता ओके आता इथे आपण बघूया 2 8 14 5 इथे 2 आहे 8 14 आणि 5 हा 12 15 2 4 12 आपला कुठे आहे इथे आहे 15 2 14 गेला आता इथे बघा किती सोडले तू घ्या नंतर 1 2 3 मध्ये 3 आहे सोडले आहे त्याच्यानंतर आला असं चेक करायला मग मी काय करणार सांगतो 3 5 8 13 बरोबर मी सोडणार 1 2 3 सोडणार आणि 1 घ्या आणि तिकडे सेम असणार काढायचं सेम काढायचं चालं हे आपलं तर झालं ते बघा दोन्ही कडे सेम बघा इथे आलाय इथे वर उठाय आलाय पण मध्ये 3 उरलेले आहेत बघ इथे पण मी 1 2 3 उरले अंक इथे उलटा काढला झाला आन्सर मधलं का अशा प्रकारे आपण खूप घेणार आहोत त्यामध्ये नक्की सांग होणार हे विचारलेलं क्वेश्चन मी घेतलं जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली ना तुम्हाला कठीण नाही वाटत आपण येणार आहोत खूप येणार आहोत त्याची ओके आणि मी आपण थांबूया जेव्हा असतं या साईडला व्हर्टिकल लाईन असते तेव्हा मिरर इमेज म्हणतात मिरर म्हणजे आरशातली प्रतिमा सांगायची कुठल्या मध्ये जर आम्ही हे असं केलं आणि हार्ट समोर धरलं ना
तर आपल्याला काय असणार ते आपल्याला करायचं आहे. सांगू सर. हा सर. हा आपण जर ब्रेक होतोय. अरे तुम्ही याच्यामध्ये चार मध्ये पाठवा. चार मध्ये पाठवा. बरोबर आहे. तुम्ही पाठवता ते बरोबर आहे. बघा इथे काय होणार सांगा, हे उलट होणार असं. बरोबर आहे. पाच माझे असे आहे ना. आठ काय तसेच येतात. आठचा काय प्रॉब्लेम नाही आहे. सेवन माझे कसे येणार सांगा, असे आहे ना. चालो आन्सर काय येणार सांगा, इथे टू आन्सर येणार. लक्षात आहे. हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केलं की हे तुमचं परफेक्ट होणार, पण त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागेल आणि इमॅजिन करावं लागेल. काय बाबा असंच गेलं तर आरशामध्ये कसं दिसणार, हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. ओके समजलं. तुम्हाला माहितीये कसं गॅस केलं मी असं. हा कसं केलं, कम्प्युटरकडे असं उलटा बघत होतो. हा काय होत, मी कम्प्युटरकडे असा थोडा उलटा बघत होतो. म्हणजे नाही पण तुझ्या समोर परीक्षेला जाणार तेव्हा कॉम्प्युटर असणार का, कॉम्प्युटर असणार का? नाही. मग चालेल का तसं? नाही चालणार. लक्षात आहे. आपण इमॅजिन करायचं बघा कसं एक होऊ शकतं ते. लक्षात आहे. तर इथे आपण थांबूया. कोणी बाय म्हणायचं नाहीये. काय म्हणायचंय मी सांगितलं तुम्हाला. मॅथ्स इज व्हेरी 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 इजी. मॅथ्स इज व्हेरी 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 व्हेरी. दोन मिनिट. आणि मी कुणाला काय काय पाठवायला सांगितलं ते लक्षात आहे सगळ्यांच्या. हो सर, मला पॅरेलल लाईन्स करून सगळ्यांच्या लक्षात आहे ना. हे करायचं उद्या 3 वाजेपर्यंत पाठवायचं आहे. लक्षात येते ना. सर परवा क्लास किती वाजता? परवा आपला नसणार आहे, आपला मंडेला असणार. आता मंडे, थर्सडे आणि फ्रायडे 3 दिवस असणार. मंडे, फ्रायडे, थर्सडे. उद्या तुम्हाला होमवर्क वगैरे भेटेल. लक्षात आहे. रविवारचा मी शक्यतो होमवर्क देत नाही, पण असेल तर देतो मी पण. ओके चालेल. इथे आपण थांबूया. चला ओके. चला मॅथ्स इज व्हेरी 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 इजी.